तकदीर ने गेल्या आणि त्या ठिकाणी 60 मजले 70 मजले 80 मजल्याच्या इमारती उभ्या राहिल्या. त्या ठिकाणी सामान्य माणूस, मराठी माणूस कष्टकरी आपल्याला झुंकून बघायला मिळत नाही. आज भाषा सुद्धा त्या ठिकाणी मराठी ऐकताच नाही. आज संपूर्ण हजारो कष्टकऱ्यांची रोजी गेली आणि आज हे चित्र मुंबईमध्ये बघायला मिळत आहे. कोण ह्याला जबाबदार? कसली नीती? तुम्ही तरुण माणसाच्या हाताला काम देणार नाही आणि काम असेल तर ते काम काढून घेणार, तर कशी शांतता देशामध्ये राहणार? काय करायचं त्या तरुणांनी? तो तरुण आज न उद्या कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही आणि या सत्तेवर बसलेल्या लोकांना सत्तेपासून बाजूला केल्याशिवाय राहणार नाही. एका कुटुंबामध्ये 2-3 मुलं, 5 एकर जमीन, कशी शेती त्यांनी करायची? मी सतत सांगतोय की एकाच मुलांनी शेतात राहावं, बाकीच्या 2 मुलांनी पडेल मिळेल ते काम करावं. पण जे काम मिळत होतं या राज्यामध्ये ते काम सुद्धा बंद व्हायला लागलं. आणि सांगतात मोदी साहेब आम्हाला मदत करा, आम्हाला आमची सहकारी होते. आणि डॉक्टर साहेबांनी पर्यटन इथं वाढायला खूप काम केलं. विमानतळ मोठा केला प्रफुल्ल पटेलांनी, बाकीच्या सवलती दिल्या, अनेक हॉटेलं या ठिकाणी निघाली, वाहन व्यवसाय वाढला. अजंता एलोरा बघण्याच्यासाठी जगातले लोक या ठिकाणी आले. पर्यटन वाढलं आणि पर्यटन हे सुद्धा आर्थिक परिस्थिती बदलण्याच्यासाठी एक महत्वाचं केंद्र आहे. आमची अपेक्षा होती केंद्र सरकारने, महाराष्ट्र सरकारने अशी अनेक पर्यटन केंद्र काढावीत. कुठं काढावीत? वनामध्ये काढावीत. आज गडचिरोली, चंद्रपूर असे अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी समृद्ध अशा प्रकारचे जंगल, त्या जंगलाच्या परिसरामध्ये सुविधा उत्तम दिल्या तर माझी खात्री आहे की लोक त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही. वन्य पाणी, वन्य प्राणी पाहण्याच्यासाठी जगातल्या अनेक देशामध्ये या वनांच्यामधून पर्यटनाचा विकास केलेला आहे. मुख्यमंत्र्यांनी, राज्य सरकारने जाहीर केलं, महाराष्ट्रातल्या किल्ल्यामध्ये आम्ही आता पर्यटन जागृत करणार. मोठी गमतीची गोष्ट. महाराष्ट्रातले किल्ले हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या स्वाभिमानाचं प्रतीक. आज तोरणा किल्ला, रायगड किल्ला, सिंहगड किल्ला, अनेक किल्ले असे त्यांनी महाराष्ट्राला इतिहास दिला. तो इतिहास शिवछत्रपतींचा इतिहास, तो इतिहास शौर्याचा इतिहास होता. आणि त्या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास वाचायला मिळाला तर त्या काळामध्ये तलवारीची चमक या किल्ल्यामध्ये बघायला मिळत होती. आणि त्या किल्ल्याच्या माध्यमातून या देशाचं आणि या राज्याचं रक्षण आमचे शिव योद्धे कसं करत होते हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पण आजच्या राज्यकर्त्यांना तो इतिहास नकोय. आजच्या राज्यकर्त्यांना तो इतिहास नकोय. त्यांनी जाहीर केलं की सगळे किल्ले आज या ठिकाणी आम्ही हॉटेल बार काढायला परवानगी देतो. हॉटेल आणि बार कुठे येणार? किल्ल्यात येणार. संगीताचा कार्यक्रम करायचा अधिकार आम्ही देतो. हे संगीत कुठे येणार? किल्ल्यामध्ये येणार. ज्या किल्ल्यामध्ये शिवछत्रपतींचा शौर्याचा इतिहास आहे त्या ठिकाणी संगीत बाजी त्याची उभारणी तुम्ही करणार आणि आमची तरुण मुलं त्या ठिकाणी जाऊन शिवाजी महाराजांचा शौर्याचा इतिहास न बघता छम 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 हे बघण्याच्यासाठी जाणार ही आम्ही नवी फेरी करतो. काय किंमत करतो तुम्ही आमची? इतिहासाचं समजून वाटोलं करण्याचं काम सुरू केलं. इतिहास उद्ध्वस्त करतायत, महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम करतायत. पण या सरकारला येतकिंचित या सगळ्या गोष्टीच्यासाठी प्रयत्न त्याला असता नाही.
मुख्यमंत्री सांगतात तुम्हाला आठवत असेल, निवडणुकीच्या आधी त्यांनी जाहीर केलं, शिव छत्रपतींचं स्मरण करून आम्ही राज्याचा कारभार करणार आहोत. हे स्मरण किल्ल्यामध्ये वाढ संस्कृती वाढवण्याच्या संबंधीचं हे काम शिवछत्रपतींचं जाहीर केलं. मुंबईच्या समुद्रामध्ये जगात कुठं नाही इतका उंचीचा शिवाजी महाराजांचा पुतळा आम्ही बसवणार. प्रधानमंत्र्यांना बोलवलं, जलपूजन केलं. आठवतंय तुम्हाला? ऐकलंय का तुम्ही कधी? मुंबईच्या समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक हे जाहीर केलं होतं सरकारने. आज 4 वर्ष झाली त्याचं जलपूजन झालं. आज काही दिसतं चित्र बघायला? कधी मुंबईत गा आणि मुंबईत गेल्याच्या नंतर समुद्र किनारे उभं राहून चौबाजूला नजर टाकली तर कुठंही स्वागत केलेलं नाही. पण निवडणुकीच्या आधी त्या शिवछत्रपतींच्या स्मारकाचा विचार मांडून लोकांच्या भावनांना हात करून हात घालून मताचा धोका मागण्याच्यासाठी शिवाजी महाराजांचा